जागे आरक्षण दिलं, अरे ते आरक्षण रद्द करायला कोण गेले? बघा जरा कोण पिटिशनर आहे, आम्ही आज टिकवलंय ते। एकनाथजी, प्रश्न असा आहे की निवडणूक आचारसंहिता लागली, आता महाविकास आघाडी सोबत महाविकास आघाडी सोबत मराठा समाजाचं मोठं नेतृत्व आहे असं मानलं जातं। महायुतीला सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आता म्हणून जरांगे पाटील आहे। जरांगे पाटील ने असं म्हटलंय की निर्णय झाला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, ही सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला निर्माण या ठिकाणी पाहिजे। हे बघा, आम्ही जे बोलतो ते करतो। मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार सरकार, ओबीसी समाजाला इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार। भर दसरा मेळावा शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेतली आम्ही, ताबडतोब असेंब्ली बोलवली, अधिवेशन बोलवलं, 10% आरक्षण दिलं, अरे ते आरक्षण रद्द करायला कोण गेले? बघा जरा कोण पिटिशनर आहे, आम्ही आज टिकवलंय ते टिकवले। यापूर्वी आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं, ते घालवलं कोणी? आताच्या महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टामध्ये जे सगळं तिथे मांडायला पाहिजे होतं, पुरावे द्यायला पाहिजे, अपयशी ठरले, आणि आता जे आम्ही दिलंय ते पण रद्द करण्यासाठी आटापिटा चालू आहे। दुसरी गोष्ट, कधी मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली, त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले। इतके वर्ष ज्यांच्या हातात संधी होती, सत्ता होती, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, फक्त मराठा समाजाचा वापर मतांसाठी केला। आणि मग ते मी जाऊ इच्छित आहे, 1994 काय झालं नाही काय त्याच्यात मी जात नाही, पण मी एवढंच सांगतो, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय, सारथी दिलंय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, 1,00,000 तरुणांना उद्योजक बनवलं, आज मराठ 5,000 अधिसंख्य पदं आमच्या सरकारने कायम केली, आज ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळत आहेत, हे सगळं कुणी केलं? अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे, देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।